प्रचाराला उमेदवारांनी सुरुवात केली असून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार संजय पुराम यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी आदिवासी समाजाचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या कचरगड येथील मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत प्रचाराचा नारळ फोडला. 2014 निवडणुकीत आपल्याला जसा विजय मिळाला तसा विजय आताही मिळेल असा विश्वास पुराम यांनी दर्शविला आहे. गोंडियन समाजाची आदिवासी समाजाची देवस्थान असलेली पाहंदी पारिकुपार लिंगो कचारगड देवस्थानातून आपण आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा या ठिकाणी नारळ फोडलेला आहे. भारतभूमीवर आदिवासी समाजासाठी गोंडियन समाजासाठी ही पवित्र भूमी मानली जाते, ज्याला आपण कचारगड म्हणतो. सातत्याने ह्या कचारगडचा विकास व्हावा हा माझा ध्यास होता आणि तोच ध्यास समोर ठेवून 2014 आपण महाकाली कंकालीच्या आशीर्वादानं आपण इलेक्शन जिंकला आणि आज पुन्हा भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आणि त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा या कचारगडच्या पावनभूमीतून आपण प्रचार सभेला आपण आता सुरुवात करणार आहोत.